अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। दोस्तों आज 29 अगस्त 2021 इतवार का दिन, मौसम आपके सामने, बादल छाए हुए, हल्की हल्की बूंदाबांदी हो रही है और घरों की जो कंडीशन है वो आप साथ साथ देख रहे हैं। आज यहाँ हाटर साहिब के अंदर जमात अहमदिया जर्मनी की जो तंजीम अंसारुल्लाह है उसके तहत एक चैरिटी वाक का प्रोग्राम बनाया गया है। चैरिटी वाक जो होती है बेसिकली ये इंसानियत की खिदमत के लिए मुख्तलिफ जगहों पे जमात अहमदिया जर्मनी के अंदर जो तंजीम अंसारुल्लाह जो 40 साल से ऊपर के उम्र के लोग हैं उनके तहत काफी सालों से जारी है। इसका मकसद क्या होता है कि जो मुकामी लोग इसमें पार्टिसिपेट करें और अपने वो जो उसमें चंदा या जो डोनेशन करें वो वहाँ की जो मुकामी हस्पताल या कोई जो अदारा जो लोगों की मदद करता है वहाँ कुछ पार्ट दिया जाए, और दूसरा यह है कि जो जर्मन लोग हैं उनको बताया जाए कि हम जो पाकिस्तानी मुसलमान हैं हमारा मजहब हमें ये सिखाता है कि जिस कौम ने आपके साथ अच्छा बर्ताव किया हो उसको रिवार्ड में हमारे पे भी कुछ फ़राइज होते हैं कि हम उनको दें, और ये हम हर साल बड़ी बाकायदगी से कर रहे हैं। इससे जो मुकामी लोग हैं उनके दिल में गैर मुल्कियों के लिए और मुसलमानों के लिए खुद ब खुद एक प्यार पैदा होता है और तारुफ हासिल होता है कि पाकिस्तानी कौम, ये मुसलमान जो दुनिया में आम तौर पे समझा जाता है कि ये सिर्फ तखरीबकारी करते हैं या ये वो नहीं हैं, बल्कि मुसलमान जो हैं वो प्यार का दर्स देते हैं, इंसानियत का दर्स देते हैं और एक दूसरे के साथ मिलजुल कर रहना पसंद करते हैं। ये नज़ारा जो आप देख रहे हैं, एक साइड पे सबज पार्क, अस दरख्तों में ढका हुआ पार्क सा है और एक साइड पे साथ घर नज़र आ रहे हैं। ये पूरे जर्मनी में आप कहीं भी चले जाएं, दरख्तों का जो अंबार है, जो ग्रीनरी है, ये आपको बहुत ही ज़्यादा मिलेगा। और दूसरा जो सेहत के लिए जो उन्होंने बनाए हुए इंतजाम किए हैं वो भी आपको बहुत ज़्यादा नज़र आएंगे। अभी हम वहाँ पहुँचेंगे, देखेंगे, प्रोग्राम शुरू हो चुका है। मैं मोटरवे पे एक एक्सीडेंट की वजह से थोड़ा लेट हो चुका हूँ, लेकिन कोशिश करेंगे कि हम जाके आपको जितना भी हो सके आपको कुछ दिखा सकें। ये जो छोटे छोटे गाँव या कस्बे मिले होते हैं साथ साथ, वहाँ आजकल बड़े बड़े बोर्ड लगे हुए हैं क्योंकि इंतखाबात आने वाले हैं, तो अपनी अपनी पार्टियों ने जो बोर्ड हैं वो वहाँ लगाए हुए हैं। इस वक्त हम वो क्रिफ्टन से निकल के हाटर साहिब में दाखिल होने जा रहे हैं और उम्मीद है कि वहाँ आपको चंद एक मनाजर जो हमारी आज चैरिटी वाक वहाँ शुरू हो चुकी है उसके दिखाने की तौफीक मिलेगी। ये जो आप लेफ्ट साइड पे देख रहे हैं काफ़ी ज़्यादा मार्केट्स बनी हुई हैं, ये भी एक जर्मनी का खासा है कि जहाँ भी कोई कस्बा, कोई छोटे छोटे गांव साथ साथ हों वहाँ एक सेंटर बना दिया जाता है जहाँ हर तरह की दुकानें, हर तरह के स्टोर जो हैं बड़ी कसरत से फिर मिलते हैं ताकि लोगों को सहूलत रहे। ये आप देख सकते हैं कि इस वक्त अगर फ्रैंकफर्ट की तरफ जाना हो तो मोटरवे 66 पे उतर जाएं, और अगर हाटर साहिब साइंस मिल रहे हैं जहाँ हमारा मकसद है पहुँचने के, नीचे से मोटरवे 66 जा रही है और ये सामने अगर जाएंगे तो फिर हाटर साहिब में हम दाखिल हो जाएंगे। ये जी हाटर साहिब का इलाका शुरू हो चुका है, ये आप देख सकते हैं। जिस जगह भी जाएँ काम, कोई ना कोई काम, नई बिल्डिंग बन रही है, सड़कें रिपेयर हो रही हैं, बेसिकली ये इस चीज़ की निशानी होती है कि इस कौम ने किस तरह ईमानदारी के साथ जो आवाम के टैक्स का पैसा है वो रखा हुआ है और उन्हीं लोगों पे लगाया जाएगा। ये देखिए जी हाटर साहिब के अंदर हम पहुंच चुके हैं, स्टाटा लेके शील्ड भी हमें मिल रही है जहाँ पर उम्मीद है कि दोस्त कुछ नज़र गाड़ियाँ खड़ी नज़र आ रही हैं। जो लोग चैरिटी वाक में हिस्सा लेंगे ये बच्चे मेरा ख्याल अपना राउंड मुकम्मल कर चुके हैं और आदमी जो बड़े हैं वो अब जा। Vielen lieben Dank und ein herzliches Willkommen im Namen unserer schönen Stadt. Ja, die Ahmadiyya Muslim Jamaat ist ein fester Bestandteil unserer schönen Stadt Hattersheim geworden. Und Sie müssen sich vorstellen, ich selbst bin jetzt im sechsten Jahr als Bürgermeister im Amt und ich habe kein Jahr erlebt, an dem es diesen Charity Walk mit der Ausnahme der kleinen Zäsur in dem Corona-Jahr nicht gegeben hat. Es ist eine Tradition geworden, eine liebgewonnene Tradition, etwas,
Tradition ist etwas Etabliertes, etwas, was wiederholt wird, was man gerne macht, was fest verwurzelt ist in unserer Stadt. Und dafür haben wir allen Grund, dankbar zu sein. Denn Sie wissen, in der Politik wird viel gesprochen über Integration, über Inklusion, über Miteinander. Und das, was Sie hier tun, die Ahmadiyya Muslim Jamaat in Hattersheim, das ist genau das, eine gelebte Integration, ein Miteinander, ein Füreinander. Und dafür bin ich im Namen unserer städtischen Organisation Ihnen sehr, sehr dankbar. Sie räumen nicht nur handfest auf nach dem Neujahrsfest, sondern Sie sind überall hier in der Gemeinde verwurzelt und helfen mit und sind ein fester Bestandteil. Ich wünsche Ihnen, ich wünsche uns, dass dieses gute Miteinander immer weiter Früchte tragen möge, dass Sie in Hattersheim sich immer ein Wohlfühlen und eine Heimat hier haben, dass wir miteinander Gutes für unsere Menschen, für uns alle erreichen können. Und insofern wünsche ich auch diesem Lauf ein gutes und erfolgreiches Gelingen, auch wenn das Wetter heute nicht ganz so schön ist. Ich kann mich erinnern, in den letzten Jahren, es war auch schon brütend warm. Wenigstens regnet es gerade nicht und ich denke, das wird doch eine schöne Veranstaltung. Ihnen allen alles Gute, vor allen Dingen viel Gesundheit und ein gutes Miteinander und einen schönen und erfolgreichen Lauf am heutigen Tag. Dankeschön. Ja, vielen Dank, Herr Bürgermeister. Ich habe es kurz erwähnt, das Motto. Wir denken, die, jo meine aapko bataya tha, ye wo hai end point, jahan pe wo jo log nikle hain apna charity walk mein hissa lene ke liye, ye yahan kya bas create hai aur yahan se ye iska aagaaz hua hai, ye bhi wo bata rahe hain, ye dekhe MDA charity walk ka laga hua hai. Dankeschön. Number pe ye hamara likha, ye ji hamara charity walk ke की तरफ से ह्यूमैनिटी फर्स्ट कार्बन ये इनका इधर बोर्ड लगा हुआ है स्टैंड भी अनमेल्डिंग यहां पे लोगों ने अपनी मेल्डिंग करवानी और ये जो हाल है अंसार ओडा गोदाम दिस इज द फ्रागे ये अभी जो पूरा चक्कर लगाने के बाद और ये भी वापस पहुंच रहे हैं माशाल्लाह से गुड भाई जा लाओ आगे बिल्कुल आगे बिल्कुल यहां से गुजर 32 ये देखो नासिर ओडा गोदाम ये भी एक पूरा राउंड लगा के मुकम्मल पहुंच चुके हैं खुदाम उड़े ना से माशाल्लाह से गुड ये इसके दोस्तों को नहीं है नमाज से भी नवाज जाएगा ये पीछे इसका निशान दिखाओ वो अंकल ने एक अकील लगाई थी कहीं जैसे मैंने आपको बताया और तक हम ये नेक्स्ट नंबर 15 आ जाए भाग के आए भाग के जावल herzlich willkommen ganz durchlaufen sehr gut marschall 20 im ziel marschall danke schön geht's gut okay toll angekommen sehr gut rennen oh gemütlich gelaufen das nächste mal bitte ein bisschen schneller einmal die alter fragen mal wie alt ist der und was hat er Alter spielt keine Rolle. Angekommen, ein bisschen Erfrischungen. Wo ist Wasser auf welchem Ziel? Ihr seid Chalke, Aria, Gerho, Ger. Thoras hat doch Dore, ne? Jung, die Polizei, dein Freund und Helfer. Ja, wo ist er denn? Rolle hat er auch nicht. Okay. Sie, da kommen die Letzten, jawohl. Herzlich willkommen. दौड़ के आए दौड़ के Also wir sind heute hier in der Charity Walk alle pakistanischen Herkunftsgäste. Ja. Sie können kurz vorstellen von Ihnen selber. Guten Tag, mein Name ist Uwe Simon, ich bin Leiter der Regenbogenschule in Hattersheim. Ich bin, glaube ich, bis jetzt bei jedem Charity Walk der Ahmadiyya-Gemeinde dabei gewesen und bin jedes Jahr dankbar, einmal für die Unterstützung, die wir durch die Ahmadiyya-Gemeinde bekommen, für unsere Betreuung, für andere soziale Zwecke. Und ich selber nehme auch immer persönlich sehr gerne daran teil. Es ist eine schöne Veranstaltung und ich würde mich freuen, wenn noch viel mehr Menschen an dieser Veranstaltung teilnehmen können. Sehr Vielen schön. Dank. Würden Sie nächstes Mal auch mit Ihren Mühen von Schule und von Ihnen bekannten Krise versuchen, dass mehrere deutsche Leute auch dabei sein? Ich werde es versuchen und ich habe ja schon eine Idee.
da ich ja dieses Jahr den Pokal wahrscheinlich gewinnen werde, ja, nehme ich das Ganze als Herausforderung. Wer schlägt den alten Mann und werde das auch so in die Schulgemeinde hineintragen? Was halten Sie von diesem Charity-Wag? Ob das, denken Sie, dass dieser Versuch bringt ausländischen Leute, die hier integrieren wollen, nahe zu dem deutschen Volk? Das irgendwie, sehen Sie das auch? Wir müssen wieder in diese Richtung kommen. Das war am Anfang lief das besser, das war viel gemischter gewesen. Ja. Und ich wünsche mir sehr, dass sich das stärker wieder in diese Richtung entwickelt. Weil leider heutzutage ist meistens nur negativ gesprochen über Islam oder Muslimen. Ja. Aber wenn man solche Tätigkeiten übt, das macht einen positiven Eindruck. Und es werden es würden auch noch mehr Menschen, ja jetzt nicht nur aus originär deutschen Kulturkreisen, ist ja ganz egal wie, würden noch mit dran teilnehmen. Ich fände das sehr wichtig und sehr gut. Ich danke Ihnen für die Zeit. Dankeschön. देखिए जी ये आखिरी तकरीब इस वक्त जारी है जर्मन जबान में ये बता रहे हैं कि हमारा जो प्रोग्राम था आठवीं ये चैरिटी वॉक है और साथ ये खाना जो था वो पैक करके साथ दिया जा रहा है दोस्त अपने अपने साथ घरों में लेके जा सकते हैं कुछ जर्मन में मान भी खड़े हैं और यहाँ भी जो मुकामी जो हाउस जो Einmal Burger mit Hähnchen, Reis und einmal mit Linsenreis. Also es ist nach vorne bitten. Schön, dass er wieder da ist. Herr Bürgermeister Klaus Schindling. Dann haben wir den regionalen Vorsitzenden der Herrenorganisation, Herr Wasim Emmert. John Wasim Emmert aus Flörsheim. Herr Absarul Haq, der Organisator aus Hattersheim, der Verantwortliche. Unser Imam musste uns leider verlassen, der hat noch einen anderen Charity Walk. Und Charity Walk ist nicht einfach zu organisieren. Man hat mit vielen Hindernissen kämpfen. Besonders die Teilnehmeranzahl ist ein schwieriges Projekt. Man schafft es nicht, nämlich, dass die Absicht zählt. Wir wollen helfen, ob jetzt 10 Leute da sind, ob 100 da sind oder ob 1000 da sind. Das spielt keine Rolle. Die Absicht, was zu unternehmen, sich zu engagieren und Einrichtungen und Menschen, die Hilfe brauchen, Hilfe zu gewähren. Das ist unser Ziel und ich denke, das haben wir heute wieder einmal erreicht. Von der Zentrale einen herzlichen Dank an Herrn Absarul Haqsab, der sich heute dafür bemüht hat, nicht nur Pokale für Herren, die noch unter 40 Jahren sind. Wir haben 3 Pokale für Jungs und wir haben 3 Sonderpreise. Die 3 Preise für Damen habe ich wieder einpacken lassen und die 3 Preise für Mädchen habe ich auch schon wieder einpacken lassen, weil heute leider niemand gekommen ist. Taksim me aayenge to aapse darkhast hai jab aapka naam बोला जाए तो बुर्गरमाइस्टर से आके अपना पुकार लेके हाथ साथ मिलाने की जरूरत नहीं है und gewonnen hat Mohammed Munib ein Foto bei den Jungs nämlich Sermat Daud. Ja, ein großer goldener, den Pokal auch richtig, Herr Navid Ahmed. Ja, ich glaube, Herr Navid Ahmed kommt aus Flörsheim, aus der Nachbarschule. Herr Navid Ahmed, so alt sehen Sie gar nicht aus. Sind Sie wirklich über 40? Knapp geworden, knapp gerade geworden. Okay. Zweiter Platz bei den Herren über 40, Mohammed Arshad. Ja, das ist wirklich ein
älterer Herr, aber schauen Sie mal, machen Sie doch mal so rum. So rum. Jawohl. Simon! Der zweite. Okay. Tot und gemütlich gewalkt. Auf den dritten Platz hat geschafft Mohammed. Sind Sie unter 40? Okay, bitteschön. Dritter Platz bei den jungen Herren. Ja, das ist ein ganz junger. Der zweite Platz, die Silbermedaille sozusagen. Und einmal zusammen ein Foto für das Album. Den Jungs hat, nicht bei den Jungs, sondern bei den jungen Herren, Herr Malik Dabirul Haq. Jawohl, auch Dabirul Haq war sehr, sehr schnell. Laufen wir also heute. Wirklich tolle Leistung. Vielen Dank. Und da haben wir uns zwei Kinder ausgesucht. Das jüngste Kind, das ist schon nach Hause gegangen, aber Maus Ahmed ist noch da, oder? Wo ist Maus Ahmed? Sonderpreis? Das wird in Zukunft dann unser Gewinner werden wahrscheinlich. Dankeschön. Den zweiten Preis nicht. Auf geht's. Gib mir die Flasche. Und schau mal, du bekommst einen Pokal. Und ein Foto machen wir auch. Und jetzt schauen wir mal. Sprichst du Deutsch? Ja. Okay, und wie heißt du? Farazad. Farazad, sehr gut. Dass er heute dabei gewesen ist, dass er die komplette Strecke mitgelaufen ist, auch ins Ziel gekommen ist. Vielen, vielen Dank und herzlichen Glückwunsch, Herr Chaudhry Wasim Ahmed. So, wunderbar, ein Foto, und zwar der Betrag. Da habe ich einen Stift hier und den muss ich noch eintragen, den Betrag. Herr Absarul Haq hat mir den Gesamterlös mitgeteilt und wir werden jetzt den Betrag eintragen und dann geht es weiter. Vielleicht kann in der kurzen Zeit der Bürgermeister übernehmen und vielleicht ein paar Worte sagen, aber davor, Herr Bürgermeister, möchte ich gerne ganz kurz erwähnen, wie wir zu diesem Erlös gekommen sind. Der Erlös, der besteht aus drei, sag ich mal, Beträgen, aus drei Töpfen wird der Erlös zusammengestellt. Die haben einen Teil dazu beigesteuert und da hatten wir, kennt jeder, den Globus aus Hattersheim, der hat etwas dazu gesteuert. Die Familie Naim Immobilien hat etwas dazu gesteuert. Dann haben wir eine Werkstatt, eine Kfz-Werkstatt, nämlich die Raschitz Kfz-Werkstatt im Gotthelf 5a hier in Hattersheim. Er hat etwas beigesteuert. Die Firma Luxury Fahrservice hat was beigesteuert. Dann gibt es ein Geschäft Indien Bazaar in der Pfaffenwiese aus Zeilsheim. Die haben etwas beigesteuert. Die Scham Limousine hat einen Teil, hat einen Betrag gespendet und ein Lebensmittelgeschäft, Sardara, die Hatti aus Hattersheim im Boden 18, die haben uns unterstützt, sie sind heute sogar hier. Herzlich willkommen und vielen, vielen Dank für Ihre Teilnahme und für den Betrag. Dieses Geld wird einem guten Zweck zugutekommen. Vielen Dank, dass Sie uns unterstützt haben. Dankeschön. Herr Bürgermeister, vielleicht ein paar Worte. Ich mache die Schecks fertig und dann sind wir durch. Ja, ich habe es vorhin schon gesagt, eine liebgewonnene Tradition. Zum achten Mal den Charity Walk der Ahmadiyya Muslim Jamaat hier in Hattersheim. Und es ist schon beeindruckend, vor allen Dingen, wenn wir jetzt auch sehen, dass durch Sie alle und durch Ihr Engagement
doch Spendenbeträge zustande gekommen sind, die uneigennützig Organisationen zugutekommen und damit den Menschen, die hier leben und die hier versuchen, Gutes zu tun und die Gesellschaft zusammenzuhalten. Die Gesellschaft sind wir alle, jeder Einzelne von uns, und ich bin froh, dass wir in seinem guten und harmonischen Miteinander leben können. Ich bin auch ganz froh, ich habe kein Jahr den Charity Walk verpasst. Es ist auch immer wieder eine schöne Sache, dass selbst bei nicht so schönem Wetter doch immer wieder viele Mitglieder ihrer Gemeinde zusammenkommen und dazu beitragen, dass wir hier in unserer Stadt gemeinsam auch einen so schönen Erfolg feiern können. Auch im Namen der Stadt, im Namen der Gremien der Stadt, vielen Dank an alle Spender, die hier geholfen haben und das möglich gemacht haben. Vielen Dank an die Gemeinde, an alle, die dazu beigetragen haben, dass wir das wieder möglich machen konnten. Möge uns der liebe Gott, möge uns Allah alles segnen und möge es so sein, dass wir alle in Frieden weiter zusammenleben können. Ja, vielen Dank, Herr Bürgermeister. Diese letzten Worte könnten auch von einem Ahmadi-Imam sein. Hilfe Allahs ist immer sehr, sehr wichtig für uns. Ja, kommen wir zu der Scheckübergabe und da darf ich die Vertreter, die heute hier sind, bitte nach vorne bitten. Zuerst haben wir Herrn Uwe Simon von der Regenbogenschule. Herzlich willkommen nochmal. Vielleicht nehmen Sie neben dem Herrn Bürgermeister Platz. Und für Sie gibt es heute 500 Euro. Ja, Herr Simon, der Betrag hält sich in Grenzen. Aber ich denke mal, mit 500 Euro, da kann man auch einiges anfangen. Wissen Sie schon, wofür Sie es vielleicht einsetzen werden? Wir werden es wahrscheinlich dieses Jahr nehmen, um zusätzlich Eltern Hilfe zu leisten bei der Anschaffung von Schulbüchern, weil sich da was geändert hat. Und das wird auch vielen Eltern zugutekommen. Ich möchte mich nochmal ganz herzlich bedanken. Ich bin, glaube ich, auch jedes Jahr hier mit dabei gewesen, bin immer wieder gerne dabei und freue mich auch jedes Jahr wieder drauf, dass es stattfindet. Vielen Dank. Ja, danke schön. Kommen Sie bitte wieder, Eva Hamann. Kommen Sie bitte auch nach vorne und Sie können es schon sehen, Frau Hamann. Ja, stellen Sie sich vielleicht kurz dazu, damit wir ein schönes Bild machen können. Auch gibt es 500 Euro. Die Regenbogenschule kennen wir, Herr Simon hat es erwähnt, seit Jahren kommt er bei uns vorbei. Die Familienoffensive ist uns noch ein bisschen neu, aber vom Namen her. Also selbstverständlich sind 500 Euro für uns ein wirklich großartiger Betrag. Wir unterstützen hier in Hattersheim die Arbeit der Stadt, die eine Familienoffensive vor einigen Jahren gegründet hat. Und deren, wie der Name schon sagt, die sich hauptsächlich an Familien und an schwerpunktmäßig Kinder wendet. Wir unterstützen dabei die Hausaufgabenbetreuung im Stadtteil der Siedlung. Wir unterstützen aber auch individuelle Probleme der Familien. Das sind hauptsächlich jeden Fall den Betrag sehr gut ansehen können. Vielen, vielen herzlichen Dank an Sie alle. Ja, vielen Dank auch Ihnen, Frau Hamann. Dankeschön. Den Scheck können Sie symbolisch mitnehmen. Das Geld wird dann auf das Konto überwiesen. Vielen Dank. Der letzte Betrag, den wir haben, ist ein Betrag, den die Hilfsorganisation Humanity First bekommt. Ich denke, viele von euch werden diese Einrichtung kennen. Diese hilft bei Naturkatastrophen, bei Überschwemmungen, bei Erdbeben in vielen, vielen Ländern der Welt und wird auch von vielen Ahmadis geleitet und ja, geführt. Und deswegen freuen wir uns, den Preis nimmt stellvertretend, den Scheck nimmt stellvertretend der Vorsitzende der Gemeinde Hattersheim, Herr Absarul Haq Malik, entgegen. Für die Humanity First gibt es heute aus Hattersheim 200 Euro. Werden, ist das Essen abholen. Und zwar haben wir uns überlegt, hier durchgeht, einzeln das Essen nehmen und wieder rausgehen. Istrahamne karna aur ye aapne dekha hai ke jo deji jo khane ka aapne sara program sun liya jarman mein bahut sari usne unhone detail bata di
اور یہ ہے کھانے کا انتظام سب کے لیے انہوں نے ادھر یہ پیکنگ کے اندر تیار کیا ہوا ہے بڑے ترتیب کے ساتھ سب لائن بنا کے ادھر دوست آ رہے ہیں